नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी ह्या पदांसाठी ज्यांनी अर्ज केला असेल जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती तसंच आरोग्य विभागाच्या ग्रुप क आणि ग्रुप स ड च्या ज्या एक्झाम आहेत त्यासाठी जर तुम्ही फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी अर्ज केला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण परीक्षेला विचारले जातील असे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये बघणार आहोत। जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आपण आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। प्रश्न उत्तर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। त्यामुळे काय होईल, अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। याआधी सुद्धा आपण बरेच व्हिडिओ केलेले आहे फार्मसी ऑफिसर या पदासाठी, तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा जाऊन चेक करा। ज्यामुळे काय होईल, अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। सगळ्या सब्जेक्टवरचे व्हिडिओ आहेत, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, मॅथ्सचे सुद्धा व्हिडिओ आहेत, जनरल नॉलेजचे व्हिडिओ आहेत, फार्मसी ऑफिसरचे प्रश्नपत्रिकेचे सुद्धा व्हिडिओ आहेत, महत्त्वाचे जे टॉपिक्स असतील क्लासिफिकेशन शेड्यूलवरचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे। तर सगळे हे व्हिडिओ जाऊन बघा। हे सगळे एकत्रित व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती फार्मसी ऑफिसर साठी सेपरेट प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मिळतील, तर तिथे जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघू शकता। तर पहिला प्रश्न काय आहे बघा इथे आपला, वॅरिसेला झोस्टर इज अ कॉझेटिव्ह ऑर्गेनियम फॉर स्मॉल पॉक्स, बी डर्मेटोड फायटोसिस, सी हर्पीज आणि डी इन्फेक्शियस मोनिक्युलोसिस। कोणता विचारलेला आहे, वॅरिसेला झोस्टर, इट इज अ कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर अ सी हर्पीस, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे, हर्पीस। इट इज अ डिझीज इन विच स्मॉल डॉट्स ऑर स्मॉल स्किन इन्फेक्शन फेस वरती किंवा सेक्शुअल ऑर्गन असेल त्याच्यावरती येतात आणि एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे हा डिझीज ट्रान्समिट होतो। सो वॅरिसेला झोस्टर इट इज कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर अ हर्पीस डिझीज, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अँटी टीबी ड्रग विच कॅन कॉज ऑटोटॉक्झिसिटी, जे अँटी टीबी ड्रग दिलेले आहेत त्याच्यामध्ये कशामुळे ऑटोटॉक्झिसिटी होते, पर्याय बघा काय आहेत, ए रिफॅम्पिसिन, बी स्ट्रेप्टोमायसिन, सी इथॅम्ब्युटॉल आणि डी पायरेझिनामाइड। तर कशामुळे इथे ऑटोटॉक्झिसिटी होते, तर सगळ्यात पहिलं ऑटोटॉक्झिसिटी म्हणजे काय बघा, ऑटोटॉक्झिसिटी इज अ व्हेन पर्सन डेव्हलप हिअरिंग ऑर अ बॅलन्स प्रॉब्लेम ड्यू टू मेडिसिन, मेडिसिनमुळे जेव्हा हिअरिंग किंवा बॅलन्स प्रॉब्लेम होतो त्याला आपण काय म्हणतो, ऑटोटॉक्झिसिटी। दिस कॅन हॅपन वेन सम वन इज ऑन हाय डोस ऑफ अ दॅट ड्रग। तर काय इथे करेक्ट आन्सर याचं, स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिनमुळे इथे काय, इट कॉज एन ऑटोटॉक्झिसिटी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन ड्रग, क्लासिफिकेशन वरचे हा क्वेश्चन आहे। क्लासिफिकेशन क्लिअर असेल तर नक्की तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर इथे येणार आहे, कारण की क्लासिफिकेशन वरती प्रश्नपत्रिकेमध्ये 4 ते 5 क्वेश्चन येतातच, त्याच्यामुळे क्लासिफिकेशन नीट लक्षात ठेवा। आपण सुद्धा क्लासिफिकेशनचे बरेच व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा मित्रांनो। नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही ते क्लासिफिकेशन चेक करू शकता। तर काय विचारलेले, विच अमॉंग द फॉलोइंग इज अ ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन ड्रग, पर्याय बघा काय दिलेले आहेत, एमिट्रिप्टिलिन, बी ट्रॅझाडोन, सी फिनाइलझिन आणि डी फ्लुगझोटिन। तर काय आहे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन ड्रग, इट इज अ एमिट्रिप्टिलिन, पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपले आता, द कम्प्लीट सेपरेशन ऑफ टू फेजेस इन इमल्शन इज कॉल्ड, इमल्शन जे आपले लहान मुलांना आपण देतो औषध इमल्शन, त्याच्यामधलं जर कम्प्लीट सेपरेशन ऑफ टू फेजेस त्याला काय म्हणतो, ए क्रीमिंग, बी सेडिमेंटिंग, सी क्रॅकिंग आणि डी लिचिंग। सो करेक्ट आन्सर इज सी क्रॅकिंग, सेपरेशन त्याला आपण काय बोलतो, क्रॅकिंग। नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे, क्युरक्युमोनॉइड्स आर प्रेझेंट इन, ए स्क्विल, बी टर्मरिक, सी हनी, डी एकेशिया। इट इज प्रेझेंट इन टर्मरिक, पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्जिकल ड्रेसिंग आर स्टरलाइज बाय, जे सर्जिकल ड्रेसिंग आपण युज करतो म्हणजे कॉटन किंवा ज्या बँडेज, म्हणजे सर्जिकल ड्रेसिंग असतात, सो इट आर स्टरलाइज बाय, पर्याय बघा
ए ड्राय हिट स्टरलायझेशन, बी गॅसियस स्टरलायझेशन, सी रेडिएशन स्टरलायझेशन आणि डी मॉइस्ट हिट स्टरलायझेशन. सो सर्जिकल ड्रेसिंग आर स्टरलाइज बाय मॉइस्ट हिट स्टरलायझेशन, ज्याला आपण ऑटोक्लेव, इट इज स्टरलाइज इन ऑटोक्लेव बाय मॉइस्ट हिट स्टरलायझेशन. ऑप्शन क्रमांक डी इज करेक्ट फॉर पर्याय इथे सिक्स क्वेश्चन साठी. काय आहे मॉइस्ट हिट स्टरलायझेशन? सर्जिकल ड्रेसिंग आर स्टरलाइज बाय मॉइस्ट हिट स्टरलायझेशन इन ऑटोक्लेव. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मेफिप्रेस्टोन टर्मिनेट प्रेग्नन्सी अप टू जेस्टेशन एज ऑफ 11 वीक, 13 वीक, 15 वीक का 7 वीक. तो करेक्ट आंसर इज डी 7 वीक. मेफिप्रेस्टोन टर्मिनेट प्रेग्नन्सी अप टू 7 वीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज अ कॉमन नेम फॉर, मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण अँटासिड म्हणून सुद्धा यूज करतात. सो मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज अ कॉमन नेम फॉर कशासाठी? सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रोक्साईड, सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट का सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड. सो इट इज अ सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. नीट लक्षात ठेवा, ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा मिल्क ऑफ मॅग्नेशियाचं कॉमन नेम, कॅलामाइन मध्ये काय यूज होतं ते सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं. सो मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज अ कॉमन नेम फॉर मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया आपला पुढचा प्रश्न. द नॅचरल अल्कोलाइड यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ गॉट इज सिंचिनिन, कोल्चिसिन, सी रेस्पाइन आणि डी इमिटिन. अ नॅचरल अल्कोलाइड यूज इन ट्रीटमेंट ऑफ गॉट इज कोल्चिसिन. हे नीट लक्षात ठेवा, ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो, बऱ्याच वेळा हा प्रश्न इथे रिपीट झालेला आहे. सो काय आन्सर इज बी कोल्चिसिन. पर्याय बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. द हार्मोन इन्वॉल्व्ड इन अ सिक्रीशन अँड रेग्युलेशन ऑफ मिल्क, टीएसएच, एफएसएच, प्रोलॅक्टिन का थायरॉक्सिन. काय काय ऑप्शन आहेत, काय विचारलेले? सिक्रीशन अँड रेग्युलेशन ऑफ मिल्क, टीएसएच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, एफएसएच इथे फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, प्रोलॅक्टिन का थायरॉक्सिन. सो करेक्ट आन्सर इज सी प्रोलॅक्टिन. लॅक्टिन लक्षात ठेवायचं, लॅक्टेशन इट इज फॉर अ मिल्क. सो सिक्रेशन अँड रेग्युलेशन ऑफ मिल्क, इट इज अ हॉर्मोन, प्रोलॅक्टिन. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन्सुलिन इज कंपोज ऑफ टोटल, इन्सुलिन जे आहे इट इज कंपोज ऑफ 30 अमायनो ऍसिड, 21 अमायनो ऍसिड, 51 का 81. सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज 51 अमायनो ऍसिड. ह्युमन इन्सुलिन इज अ 51 अमायनो ऍसिड नॉन ग्लायकोसाइड पेप्टिक हॉर्मोन दॅट कन्सिस्ट ऑफ टू पॉलीपेप्टाइड चेन, नेमली चेन ए आणि चेन बी. सो इट इज इन्सुलिन इज अ कंपोज ऑफ 51 अमायनो ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपल्या इथे. द डिझीज कॉज बाय एंटोमिबा हिस्टोलायटिका कशामुळे? अ मलेरिया, बी ट्रायपोनोसोमॅसिस, सी फ्लेअरेसिस आणि डी अमोबियासिस. द डिझीज कॉज बाय, जो बॅक्टेरिया त्याच्यामुळे काय इथे विचारलेला आहे, कोणता डिझीज होतो? तर पर्याय क्रमांक डी अमोबियासिस इथे करेक्ट आन्सर आहे. हे बाकी जे आहे ते पॅरासाइटमुळे होतात, मलेरिया झाला, फिलेरेसिस झाला. सो इट इज अ कॉज अँटीमिया बाय हिस्टोलिटिका, इट इज अ अमोबियासिस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एचएलबी व्हॅल्यू फॉर सोडियम लॉरेल सल्फेट, एचएलबी व्हॅल्यू सुद्धा बऱ्याच वेळा विचारतात. आता इथे कशाची आपल्याला विचारलेली आहे? सोडियम लॉरेल सल्फेट 18, 1.8, 11.6 का 40. सो एचएलबी व्हॅल्यू फॉर सोडियम लॉरेल सल्फेट इज 40, डी करेक्ट ऑप्शन आहे. इथे पोटॅशियम ओलेटची इथे 20 असते एचएलबी व्हॅल्यू, त्या सुद्धा लक्षात ठेवा. महत्वाच्या महत्वाच्या आपण इथे बघू. सोडियम लॉरेल सल्फेटची किती आहे? 40. पोटॅशियम ओलेटची 20 असते. स्पॅन 60 जे आपण यूज करतो त्याची असते 4.3, स्पॅन 18 ची 4.8, अकॅशियाची 8 असते, लिक्विड पॅराफिनची 0 किंवा 3, 0 to 3 मध्ये असते. हे महत्वाच्या एचएलबी व्हॅल्यू आहेत, ते नीट लक्षात ठेवायच्या, बऱ्याच वेळा ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न इथे येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. अँड अँटीबायोटिक पॉझेसिंग द बीटा लॅक्टम रिंग, बऱ्याच वेळा हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. जे अँटीबायोटिकचं क्लासिफिकेशन तुम्ही नीट लक्षात ठेवा, काय विचारलेलं आहे? पॉझेसिंग अ बीटा लॅक्टम रिंग. ऑप्शन बघा. ए पेनिसिलिन, बी इरिथ्रोमायसिन, सी स्ट्रेप्टोमायसिन आणि डी क्लोरॅम्फेनिकॉल.
इथे न तुम्हाला आन्सर लगेच आलं पाहिजे काय कोणतं अँटीबायोटिक आहे बीटा लॅक्टामिन इट इज अ पेनिसिलिन पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया द शीक टेस्ट इज यूज फॉर शीक टेस्ट टेस्ट वरती सुद्धा बऱ्याच वेळा इथे प्रश्न येतात टेस्टचा सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक इथे आय बटन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघा तर शीक टेस्ट कशासाठी वापरतात ए डिप्थेरिया डिप्थेरियासाठी कोणती शीक टेस्ट इथे यूज करतो ट्युबरक्युलोसिससाठी कोणती वापरतात मॉन्टॅक्स टेस्ट टायफॉइड साठी विडाल टेस्ट लेप्रेसीसाठी लेप्रोमिन टेस्ट सो शीक टेस्ट इज यूज फॉर डिप्थेरिया पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता विच अमॉंग द फॉलोइंग इज रॅपिडली ऍक्टिंग अँटी कोऍग्युलंट ऑप्शन काय काय दिलेले आहेत बघा ए फिनिडिन बी हिपेरिन सी विटॅमिन के आणि डी वारफेरिन सो विच इज अ रॅपिडली ऍक्टिंग विचारलेलं आहे अँटी कोऍग्युलंट करेक्ट आन्सर इज बी हिपेरिन नेक्स्ट क्वेश्चन बघूया एन अँटी मलेरियल ऑप्टेन फ्रॉम नॅचरल सोर्स अँटी मलेरियल जे आहे नॅचरल सोर्स पासून मिळतं बघा पर्याय काय काय दिलेले आहेत ए स्ट्रायचिन बी रेस्पिन सी ब्रुसिन आणि डी क्विनिन सो अँटी मलेरियल फ्रॉम अ नॅचरल सोर्स इज अ क्विनिन पर्याय क्रमांक डी इथे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा आपला क्वेश्चन काय आहे पिलोकार्पिन इज एन अल्कोलॉइड कंटेनिंग पिलोकार्पिन अल्कोलॉइड आहे इट इज अ कंटेनिंग ए पायराझोल बी इमिडॅझोल सी ऑक्सॅझोल का डी पायरोल सो काय पिलोकार्पिन इज एन अल्कोलॉइड कंटेनिंग इमिडॅझोल पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बरेच तुम्हाला इथे तुमच्या पेपरमध्ये 40 क्वेश्चन हे टेक्निकल येणार आहे जे तुमच्या सब्जेक्ट इथे रिलेटेड आहे फार्मसी रिलेटेड 80 मार्क्ससाठी तुम्हाला हे असणार आहे त्याच्यामुळे नीट ह्याचा स्टडी करा बरेच व्हिडिओ आपण या आधी सुद्धा कव्हर केलेला आहे तुम्हाला क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन येऊ शकतात शेड्यूल वरती येऊ शकतात ज्या टेस्ट आहेत केमिकल टेस्ट आहेत त्याचं येऊ शकतात त्याशिवाय ज्या डिझीज आणि त्याच्या टेस्ट आहेत ते सुद्धा प्रश्न येतात क्लासिफिकेशन सुद्धा नीट लक्षात ठेवा काहीही कळत नसेल तर कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता अजून कोणत्या जर वेगळ्या टॉपिक वरती जर व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यावरती सुद्धा आपण इथे सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ अजून परीक्षेला इथे 20 दिवस आहेत पूर्ण परीक्षेची तयारी करा प्रत्येकाचं इथे सिलेक्शन झालंच पाहिजे अशा पद्धतीने इथे तयारी करायची आहे त्याच्यामुळे परीक्षेसाठी सगळ्यांना आतापासून आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला कोणत्याही टॉपिक रिलेटेड व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पुढचे प्रश्न बघूया आपले आता द कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू कॉज अ फिटल ऍबनॉर्मॅलिटीज इज टर्म एज फिटल ऍबनॉर्मॅलिटी होतात ड्रगमुळे त्याला काय बोलतात इथे बघा पर्याय काय दिलेले आहेत ए टेरेटोजेनिसिटी बी म्युटेजेनिसिटी सी पॅथोजेनिसिटी आणि डी कार्सिनोजेनिसिटी सो करेक्ट आन्सर आहे त्याचं टेरेटोजेनिसिटी टेरेटोजेनिसिटीला काय बोलतात टेरेटोजेनिसिटी इज अ ऍबिलिटी ऑफ ड्रग टू कॉज अ फिटल ऍबनॉर्मॅलिटी फिटल ज्या ऍबनॉर्मॅलिटीज असतात त्याला काय बोलतो आपण इथे टेरॅटोजेनेसिटी कार्सिनोजेनेसिटी इट इज रिलेटेड टू कॅन्सर सो व्हॉट इज अ फिटल ऍबनॉर्मॅलिटी इट इज टेरॅटोजेनेसिटी नेक्स्ट क्वेश्चन बघा इफ द एचएलबी व्हॅल्यू ऑफ अ सर्फॅक्टंट इज फ्रॉम 16 to 18 देन इट कॅन बी यूज एज द एचएलबी व्हॅल्यू 16 to 18 मध्ये असेल तर आपण काय म्हणून यूज करू शकतो इट इज अ ऑइल इन वॉटर बी वेटिंग एजंट सी अँटी फोमिंग एजंट आणि डी सोलुब्लायझिंग एजंट सो 16 to 18 मध्ये असेल तर इट इज यूज एज अ सोलुब्लायझिंग एजंट पर्याय क्रमांक डी इथे करेक्ट आन्सर आहे ऑइल इन वॉटर आपण कधी 8 to 16 असेल तर इट इज यूज इन ऑइल इन वॉटर एजंट वेटिंग एजंट म्हणजे कधी यूज करतो जेव्हा तुमची एचएलबी व्हॅल्यू 7 to 9 असेल इट इज यूज एज अ वेटिंग एजंट अँटी फोमिंग एजंट कधी एचएलबी व्हॅल्यू 1 to 3 मध्ये असेल तेव्हा इट इज यूज एज अ अँटी फोमिंग एजंट And it is solubilizing agent when HLB value is between 16 to 18. बऱ्याच मी HLB value मगाशी सुद्धा सांगितल्या लिपोफिलिक असेल तर आपण 1 to 10 इट इज यूज एज अ लिपोफिलिक अँटी फोमिंग आपण मगाशीच बघितलं 1 to 3 असेल तर इट इज यूज एज अ अँटी फोमिंग एजंट हायड्रोफिलिक केव्हा असते वेन HLB value इज 11 to 18 आणि इट इज वेन यूज एज अ डिटर्जंट वेन HLB value इज 13 to 16 इट इज यूज एज अ डिटर्जंट एचएलबी व्हॅल्यू नीट लक्षात ठेवा बऱ्याच वेळा ह्याच्यावर हा प्रश्न विचारला जातो इथे मगाशी सुद्धा आपण बघितल्या कंपाऊंड सेपरेट कंपाऊंडच्या सुद्धा तिथे विचारल्या जातात तुम्हाला जसं मगाशी आपल्याला सोडियम लॉरेल सल्फेटची विचारली होती तसे स्पेसिफिक कंपाऊंड साठी विचारतील किंवा सर्फॅक्टंट जे दिलेले असेल इट इज यूज एज अ विच एजंट समजा तुम्हाला एचएलबी व्हॅल्यू दिली असेल
किंवा असा सुद्धा येऊ शकतो, व्हेन वी यूज अ सोल्युबलायझिंग एजंट व्हॉट इज द एच एल बी व्हॅल्यू, सो इट इज 16 to 18. अँटी फोमिंग साठी 1 to 3, वेटिंग एजंट साठी 7 to 9, आणि ऑइल इन वॉटर असेल तर 18 to 16, आणि वॉटर इन ऑइल असेल तर 3 to 8. हे सुद्धा नीट लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे फार्मसी रिलेटेड आपण आज महत्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. अजून सुद्धा नवनवीन क्वेश्चन आपण घेऊन येणार आहोत. ह्या प्रश्नांची इथे नीट तयारी करा, त्याच्यामुळे पुढचे प्रश्न तुम्हाला तसे कळत जातील. याआधी सुद्धा बरेच महत्वाचे प्रश्नांसाठी आपण व्हिडिओ केलेले आहेत. प्रीवियस इयरच्या प्रश्नपत्रिकांचे सुद्धा व्हिडिओ आहेत मित्रांनो चॅनलवरती, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघा, म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे तुमच्या लक्षात येईल. अजून नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खालचं लाल बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.